इथे बघतोय कशा प्रकारे हे सगळे आंदोलक आता पुढे पुढे जात आहेत. ईडी कार्यालय इथं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, मात्र पुढे मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि या पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पुढे त्यांना जाता येणार नाहीये. त्यामुळे पुढे जात आहेत, ईडी कार्यालयात हे आंदोलन असणार आहे. बॅरिकेटिंग पुढे केलंय. असं आहे की आम्ही पोलिसांचा मान ठेवू, जिथपर्यंत आम्हाला जाण्याची परवानगी देणार तिथपर्यंत आम्ही जाऊ. पण एक महिला जी आजारी आहे, सिनियर सिटीजन आहे, जिचा उपचार चालू आहे, तिला वारंवार नोटिस देणं, तिला वारंवार स्ट्रेस देणं हे कितपर्यंत योग्य आहे? आज देशासमोर भरपूर इश्यूज आहेत. आज तुम्ही बघा एवढा पाऊस पडला देशामध्ये, किती राज्यामध्ये आज पूर आलेला आहे, गावचे गाव बर्बाद झालेले आहेत. त्यांच्यासाठी काय, लोकांच्या नोकरी गेले त्यांच्यासाठी काय, डॉलरचा भाव खाली गेला त्यांच्यासाठी, सरकारची हुकूमशाही असं तुम्ही म्हणताय? हे योग्य नाही. देशने निवडून दिलेलं आहे देशांना मदत करण्यासाठी, असं राग काढून एकमेकांवरती जर आपण कारवाई करू लागले हा देशासाठी योग्य ठरणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.